1971 मधल्या भारत बांगलादेश फाळणीनंतर काही बांगलादेशी नागरिक भारतात स्थायिक झाले. त्यांना भारताचं नागरिकत्वही दिलं गेलं. मात्र आजही ही कुटुंब मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या बिरसी परिसर त्याचंच एक उदाहरण म्हणून सांगता येईल. घरावर नसलेलं छप्पर, पडक्या इमारती ही गोंदिया जिल्ह्यातल्या बिरसी विमानतळ परिसरातली बांगलादेशी लोकांची वस्ती. या वस्तीत गेल्या 30 वर्षांपासून 30 ते 35 कुटुंब राहतात. 1971 सुमाराला बांगलादेश फाळणीनंतर 1000 आसपास बांगलादेशी गोंदिया जिल्ह्यात आले. सरकारनं त्यांचं पुनर्वसन केलं, मात्र 1984 नंतर त्याला खीळ बसली. विमानतळ प्राधिकरणाने म्हटले की यांचं पुनर्वसन करू 2009 ला. तर आज 2009 पासून 2016 आले तरी पण आतापर्यंत यांचं पुनर्वसन झालेलं नाही. यांना कोणत्याच प्रकारच्या शासनाकडून मदतीचा हात नाही. और वो इंदिरा गांधी ने जैसे बताए थे रोटी कपड़ा और मकान देंगे तो कुछ लोगों को दिए, हर हम लोगों को छाड़ने के लिए यहाँ पे रखे है. कोई मदद करने के लिए कोई ऐसी नहीं है कि हमारे देवता समान पूजेंगे उसको जो हमको यहाँ से निकाल के पुनर्वसन करेंगे. घर नहीं है, पानी आते तो पानी मन मन पानी पानी हो जाते और हवा आते तो हमारा डर लगते बाहर जाते क्या करेंगे. राहण्याची दुरवस्था, त्यातच दर 6 महिन्यांनी मिळणारी धान्याची मदतही अनियमित आहे. शिवाय मुलांचं शिक्षण, रोजगार असे अनेक प्रश्न आहेत ते वेगळेच. हम चाहते हैं कि किसी भी हालत में सर हमारा पुनर्वास हो जाए, क्योंकि आने वाले जो हमारे बच्चे लोग हैं सर, हमारा जिंदगी तो बहुत ही कठिनाई से हमने बीत की है उनको, लेकिन आने वाला जो सर पीढ़ी है सर, हम चाहते हैं उनका कम से कम भविष्य अच्छे बने. अपन जाति देखते हैं कि यहाँ पे कोई बच्चे ड्यूटी भी नहीं मिलती, इतने पढ़े लिखे लड़के बच्चे यहाँ पे आज तक कोई बच्चे हमारे बच्चे को ड्यूटी पे नहीं लगाए. और यहाँ पे ऐसे भी है कि सिर्फ गरीबी दिखते नहीं, सिर्फ अपन जात दिखते है यहाँ पे. बिरसी ग्राम पंचायत अंतर्गत असलेली बांगलादेशी वसाहतीची ही जागा 2009 मध्ये केंद्र शासनाच्या विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यात आली. मात्र त्यानंतर अजूनही या बांगलादेशी वसाहतीच्या अडचणींची मालिका काही थांबलेली नाही. त्यामुळंच भारताचे नागरिक होऊनही ही कुटुंब आजही उपरीस ठरली आहेत. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.